छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। भवानी जय। भवानी जय। भवानी पार्श्वभूमीवर आमचा सखे स्वरे कायदा जो मराठा आरक्षणासाठी जे नोंदी आहेत आमच्या, त्या नोंदी जे आमचे मिळाल्यात त्यासाठी आमचा सखे स्वरेचा कायदा लागू करावा, त्याची अंमलबजावणी आज अधिवेशनामध्ये करावी, या पार्श्वभूमीवर आज आम्ही या वाशिम हिंगोली हवेवरती एक तासापासून आंदोलन करत आहे आणि आमची ही मागणी गव्हर्नमेंटने पूर्ण करावी। हे सध्या एक टेलर समजायचा आम्ही, एक गव्हर्नमेंटला फक्त एक इशारा वजा आम्ही एक आंदोलन केलेलं आहे, पण याच्यानंतर जर आज काही 4 वाजेपर्यंत किंवा मग आज अधिवेशनामध्ये जर असे काही गोष्टी किंवा आमचा जो कायदा आहे रंगे पाटील जसं म्हणतील त्या पद्धतीने जर लागू करण्यात आला नाही तर आम्ही कायमस्वरूपी रस्ता बंद करणार, हे एक आमचा इशारा आहे मराठी समाजाकडून। बेमुदतीस आम्ही पूर्ण रस्ते दळणवळण पूर्ण आम्ही बंद करणार, म्हणजे बंद करणार। 24 रोजी जो काही आज गणेशवनाका या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे, तर या ठिकाणी एक मराठा लाख मराठा या म्हणीप्रमाणे आमचे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा सरकारने गांभीर्याने विचार घ्यावा हीच आम्हाला या ठिकाणी त्यांना विनंती करायची आहे। कारण या ठिकाणी जो काही आता उदाहरण आपण जर बघितलं तर मराठवाड्यामधल्या नवरदेवांना ज्या नवऱ्या आम्ही केलेल्या आहेत विदर्भातल्या, त्या ठिकाणी जर देणंघेणं आहे तर याच्यामध्ये त्यांना सगळे सूर्याचे लावण्याचे काय अडचण आहे? सगळे सूर्य लावल्यानंतर त्यांनासुद्धा जास्त आवड जाणार नाही, कारण बऱ्याच ठिकाणी आज आपण जर बघितलं महाराष्ट्रामध्ये तर आज हजारोंना या ठिकाणी नोंदी सापडल्या आहेत की कुणबी म्हणून कुणबी मराठा। आणि मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं की निजामकालीन ज्या नोंदी आहेत त्यासुद्धा आम्हाला लागू आहेत, त्याच्यामुळं याच्यामध्ये काहीच दुमत नाही आहे, शासनाने देऊन टाकायला पाहिजेत। शासनाने वेळ काढूपणा हे धोरण अवलंबून नाही आहे आणि जे काही कायदे जे माननीय नामदार मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी शपथ घेतली आहे की आम्ही शिवाजी महाराज शपथ घेऊन सांगतो की आम्ही मराठ्यांना आरक्षण 100% देऊ, ते त्यांनी शब्द पाळावा, नाहीतर बोलाचाच भात आणि बोलाची कढी हे करू नये असं आम्हाला या ठिकाणी मराठा तरुणांच्या वतीने आम्ही विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी।